देशातल्या वायव्य भागात सध्या थंडीची लाट कायम असून जबर बर्फवृष्टीही होतीये. वाऱ्याच्या चालीमुळे ही लाट महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं कालच वर्तवली होती. त्यामुळे येते 5 दिवस राज्यासाठी थंडीचेच असतील हे आता जवळपास स्पष्ट होत चाललंय. म्हणूनच मुंबई वेधशाळेनं पुढच्या 48 तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा दिलाय. 26 आणि 27 जानेवारीला उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्येही थंड दिवस आणि काही ठिकाणी थंडीची लाट येऊ शकते अशी माहिती मुंबई वेधशाळेच्या दैनंदिन हवामान अंदाजात म्हटलंय. तर दुसरीकडे नागपूर वेधशाळेनं 26 जानेवारीसाठी बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केलाय. तर 27 जानेवारीसाठी वर्धा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा कायम ठेवण्यात आलाय. तसंच आज बुलढाणा, यवतमाळ, नागपूर आणि गोंदियात थंडीची लाट पसरणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेनं दिलाय. तर गेल्या आठवड्याच्या शेवटी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि वऱ्हाडातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसानं हजेरी लावली होती. या भागांमध्ये गारठा वाढला असून सूर्यप्रकाशाचा जोर कमी पडताना दिसतोय. आपल्या भागातलं हवामान सध्या काय म्हणतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. उद्या सकाळी ताजा हवामान अंदाजासहित भेट होईलच. तोवर पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.